नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे आज डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपवर्तन. दशांश अपवर्तनामध्ये अगोदरच आपण बघितलं आहे, आता पाचवीमध्ये झालेलं आहे आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. मग ह्यावरती प्रॅक्टिस सेट 14 दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्या प्रॅक्टिस सेट 14 पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय करायचा आहे तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न एकदम सोपा आहे. पहिला प्रश्न फक्त टेबल मग आपण काय करणार आहे, दुसरा प्रश्न सॉल्व. म्हणजे दुसरा प्रश्न मी काही गणित दोन गणित मी इथं लिहिले आहे आणि तिसऱ्या प्रश्नात पण दोन गणित लिहिलेले आहेत. एकूण प्रश्न 3 आहे. त्यातला पहिला प्रश्न तुम्ही सोडवायचा, दुसऱ्या प्रश्नातलं आणि तिसऱ्या प्रश्नातली काही गणित फायवर लिहिलेली आहे. एकूण 3 गणित आहेत. त्या 3 पण 2 गणित फायवर लिहिली आहेत. कशी सोडवायची हे पहिलं गणित कसं सोडवायचं मी तुम्हाला दाखवतो. त्या पद्धतीने काय करायचं तुम्ही गणित सोडवायची आहे. त्यातलं पहिलं गणित बघा, 905.5 प्लस 27.197 ह्या दोघांची ऍडिशन करायची. मग ऍडिशन करताना काय करायचं, पहिली जी संख्या आहे ती मी लिहून घेतो. बघा 905.5 प्लस, आता दुसरी संख्या लिहिताना कसं करायचं, हा जो पॉइंट आहे ना तो पहिल्यांदा पॉइंट लिहायचा. पॉइंटला पॉइंट लिहून घेतो. पॉइंटच्या अलीकडच्या संख्येत ते लिहायचं करायचं 7. मग ह्या ठिकाणी 7 घेतलं, 2 ह्या ठिकाणी 2 घेतलं. आता पॉइंटच्या ह्या बाजूचे 197. आता ह्यांच्या ऍडिशन करायचे. बघा का हे 9 खाली काय आहे का, नाही 9 खाली काय नाही, म्हणजे घेणार तुम्ही 0. आता ह्या 9 वर काय आहे का, नाही काय नाही घ्यायचं 0. 7 वर काय नाही, म्हणजे काय करायचं 0 घ्यायचं. मग आता ऍडिशन बघा, सगळं झालं क्लिअर. ऍडिशन करू, 0 + 7 7, 0 + 9 9, 5 + 1 6, पॉइंटला पॉइंट, 5 + 7 5 + 7 किती आहे, 12. 1 कॅरी केला, 0 + 2 2 2 + 1 3 आणि 9 ला 9 + 0 हे झालं पहिल्यांचं उत्तर. ह्या पद्धतीनं काय करायचं आहे, तुम्ही पहिलं गणित मी सोडवलंय, दुसरं गणित सोडवून दाखवतो. बघा त्याबद्दल आहे आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये. दुसरं गणित सोडवतो ना, इथं तर कोणताही पॉईंट नाही, म्हणजे 40 ला 40 लिहिलं. ऍडिशन करायचं आपल्याला 40 ला 40 लिहिलं. आता मात्र काय करायचं, इथं पॉईंट द्यायचं 40 नंतर. हा पॉईंट आहे, तुम्ही एका खाली 1 घेतला पॉईंट. पॉईंटच्या ह्या बाजूला किती आहे, 27. मग मी ह्या ठिकाणी 27 लिहिलं. पॉईंटच्या नंतर कोण आहे, 7. आता इथं कोणीच नाही, म्हणजे इथं 0 लिहिलं. ओके, आता प्लस इथे एकूण 3 संख्या दिसतात ना, या ठिकाणी 3 संख्या. पहिली संख्या 40 लिहिली, 27.7 लिहिलं. आता हे लिहायचंय, मग ही पॉईंटला पॉईंट घेतला मी. पॉईंटच्या अलीकडे फक्त 2 आहे. पॉईंटच्या अलीकडे काय, फक्त 2. आणि पॉईंटच्या ह्या बाजूला किती आहे, तर 4 5 1. आणि ह्या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला, ऍडिशन. मग आता ह्या पुढच्या खाली काय नाही, म्हणजे 0. ह्या 5 वर काय नाही, म्हणजे इथंही 0 आणि या ठिकाणी 0. 1 वर काय नाही, म्हणजे इथंही 0 आणि या ठिकाणी पण 0. आता ह्या सगळ्यांची काय करून घेऊ आपण, ऍडिशन करून घेऊया. 0 + 0 + 1 1 येणार आहे. या ठिकाणी 5 येणार आहे. 0 + 7 7 7 + 4 7 आणि 4 11. 1 आलं, पॉइंटला खाली पॉइंट घेतला, खाली पॉइंट घेतले. 0 आणि 7 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10. 1 कॅरी केला, 4 + 2 6 6 + 1 7. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 70.151. आता पुढचं गणित आहे बघा. पण दुसरं पुढचं जे गणित आहे सबट्रॅक्शनचं गणित आहे. कशाचं गणित आहे, सबट्रॅक्शनचं गणित आहे. मग सबट्रॅक्शनचं गणित कसं लिहिणार तुम्ही, मला सांगितल्या पद्धतीनं 632.24 मायनस, पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा आणि पॉइंटच्या खाली पॉइंट घेतल्यावर मायनसला कोण आहे, 9 आणि 7, आणि पलीकडे बाजूला कोण आहे, 4 आणि 5. आता हे सबट्रॅक्शन करायचे. मग सबट्रॅक्शन करताना 4 आणि 5 वर किती आहे, 4 मधून 5 जात आहे का, नाही. मग इथे किती करणार तुम्ही, 14. आणि ह्याला कोण किती करायचं, 1 2 च्या अगोदरची संख्या 1. आता 14 - 5 14 - 5 किती आले,
नाही आता 1 मधून 4 जात आहे का नाही मग अशा वेळेला काय करायचं हे खोडायचं आणि या ठिकाणी किती करायचं 11 आणि हे कोण किती करणार तुम्ही तर ह्याच्या ऐवजी किती घ्यायचे तर 2 च्या ऐवजी 1 घ्यायचे बघा 11 minus 4 11 minus 4 11 तून 4 गेले 11 तून 4 गेले तर 7 पॉइंट 1 मधून 7 जात आहे का नाही मग इथे किती करायचं 11 आणि हे कोण किती करणार तुम्ही 2 11 तून 7 गेले 11 तून 7 गेले तर 4 परत या ठिकाणी 2 आहे 2 मधून 9 जाते का नाही म्हणजे ते किती करणार 12 आणि हे कोण किती करायचे 5 12 तून 9 गेले तर 3 आणि 5 आला 5 झाले हो मायनस सबट्रॅक्शनचा